मी मनीषा फ्रॉम मनीषा सोलफुल रेसिपीज तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे थालीपीठ। मेन आपण यात वापरणार आहोत ज्वारी। ज्वारीचं महत्त्व सांगायचं म्हणजे ही पचायला हलकी असते, त्यामुळे आपलं पोट पण लवकर भरतं आणि आपल्याला फ्रेश पण वाटतं। त्यामुळे ज्यांना इनडायजेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही ज्वारी जास्त वेळा खावी आपल्या आहारात। आणि दुसरं सांगायचं याच्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स, फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हे तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवते, डायबिटीसमध्ये शुगर कंट्रोलमध्ये ठेवते आणि किडनी स्टोनमध्ये पण ज्वारीचं पीठ खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळे ही हेल्दी आहे। तर याचे आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। आपल्याला मुख्यतः लागणार आहे ज्वारीचं पीठ। आपण ज्वारीचं पीठ इथे दोन वाटी घेतलेलं आहे, सगळे पीठ मी चाळून घेतलेले आहेत, पण याला बाइंडिंग थोडंसं कमी असतं, गव्हाच्या पीठाला जास्त असतं, तर त्यामुळे आपण यात बेसन ॲड करणार आहेत। बेसन आपण पाव वाटी घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण तांदूळाचं पीठ घेणार आहे। तर यामुळे कसं आहे थालीपीठला क्रिस्पीनेस येईल। तर यात आपण आपलं सगळं बाकीचं साहित्य टाकून घेऊया। यात मी जिरे टाकणार आहे अर्धा चमचा, ओवा टाकणार आहे अर्धा चमचा थोडासा क्रश करून, हळद टाकणार आहे पाव चमचा, तिखट टाकणार आहे दीड चमचा, आणि मीठ टाकणार आहे पाऊण चमचा। आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे चुरण्यासाठी याला पाण्याचा वापर नाही करणार आहे, इथे आपण काकडी आणि दुधीचा वापर करणार आहे। तर काकडी आणि दुधी मी खिसून घेणार आहे आणि त्याच पाण्याचा वापर आपण इथे हे पीठ मळून घेण्यासाठी करणार आहोत। काकडी आपल्याला खिसून घ्यायची आहे आणि काकडी खिसण्याच्या आधी आपण कट करून त्याचा एक तुकडा टेस्ट करून पाहायचा आहे। बरेचदा काकडी ही कडू असते त्यामुळे ती टेस्ट केल्यानंतरच खिसावी। आता मी तुम्हाला दुधी चिरण्यासाठी सांगते। दुधीचे असा एक मोठा काप करून घ्यायचा आहे, त्यानंतर याचे चार काप करायचे आहे आणि मग हे खिचून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी दुधी किसून घेतलेली आहे। इथे आपण अर्धा दुधीचा किस आणि अर्धा काकडीचा किस वापरणार आहे। हे बघा, दोन्ही खिसाला छान पाणी सुटलेलं आहे, तेच पाणी आपण इथे चुरण्यासाठी वापरणार आहेत। पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने। इथे मी थोडंसं धण्याचं पीठ पण ॲड करते, धने पावडर अर्धा चमचा, यामुळे पण छान टेस्ट येते। तुम्ही यात लसूण मिरचीचा पण वापर करू शकता। आता आपण हे टाकून घेऊया यात खीस, थोडा थोडा टाकायचा आहे, मावेल तसा, जास्त मऊ पण नको व्हायला पीठ। आपलं पीठ मळून झालेलं आहे, यासाठी मला जवळपास दीड वाटी खीस लागलेला आहे दोन्ही मिळून। हे थोडंसं तुम्हाला जरी घट्टसर वाटत असेल तर त्याला आणखी थोडंसं पाणी सुटणार आहे म्हणून मी असंच ठेवलेलं आहे। हे पीठ साधारणतः चपातीच्या आपल्या गव्हाच्या पीठ आपण चपातीसाठी जे बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित असं मऊसर असतं। आता अशाच प्रकारे आपण कांद्याचं पण थालीपीठ बनवणार आहोत। तर त्यासाठी मी आपल्याला दाखवलं त्याप्रमाणात मी हे पीठ सगळे मिक्स करून घेतलेले आहे, यात सगळं टाकलेलं आहे आणि चॉपरमध्ये मी असा कांदा कट करून घेतलेला आहे। खूप बारीकही घ्यायचा नाही आणि मोठाही घ्यायचा नाही आहे, पण मीडियम असा बारीकच घ्यायचा आहे तो कांदा, कारण मोठा कांदा घेतला तर तो थालीपीठ करताना थालीपीठामधून बाहेर निघतो। चांगला मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे।
हे बघा आपलं कांद्याच्या थालीपीठाचं पीठ पण तयार आहे. इथे साधारणतः मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे चुरण्यासाठी. हे खिचाचं आणि पाण्याचं प्रमाण कसं आहे की ते ॲक्च्युली कांदा आणि काकडी याच्यातल्या पाण्यावरती डिपेंड आहे. ते किती पाणी आहे त्यात किती फ्रेश आहे ते त्याच्यानुसार आहे. तर आता आपण अगोदर याचं बनवून घेऊया. जे आपण काकडीचा खीस आणि दुधीचा खीस म्हणून बनवलेलं पीठ आहे हे माझ्याकडे स्पेशल थालीपीठ पात्र आहे. हा असा पिठाचा गोळा घेऊया. याला असं गोल करून छान असं दोन्ही हाताने याला चपट करून घ्यायचं आहे. थापताना आपण थोडंसं बोटांना तेल लावायचं आहे. थालीपीठ हे थोडंसं जाडसरच असतं. थोडंसं जाडसरच थापायचं आहे आपल्याला. घाबरू नका. तुम्हाला वाटत असेल की इथे मी तेल खूप टाकलं आहे पण हे तेल आपण नंतर काढून टाकणार आहे एक्स्ट्राचं तेल. आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. हे थोडं जाडसर असतं म्हणून यात आपण होल करतो की जेणेकरून तेल सगळीकडे गेलं पाहिजे आणि हे वाफलं पाहिजे चांगलं. थालीपीठ हे वाफूनच बनवलं जातं. ह्याच्यावरती मी आता ताट झाकून ठेवत आहे. इथे 10 सेकंद गॅसची फ्लेम मोठ्या गॅसवर ठेवायची आहे आणि नंतर मग एकदम बारीक फ्लेमवरती वाफवायचं आहे आपल्याला थालीपीठ. लहान गॅसच्या फ्लेमवरती आपण 5 मिनिटे हे थालीपीठ वाफून घेतलेलं आहे. आपल्याला हे होलमधून कळतं पण की आपलं थालीपीठ छान भाजलं आहे का नाही खालून. हे बघा एकदम काढायचं नाही आहे, साईडनी थोडंसं कडा त्याच्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि मग काढायचं आहे. आता आपण यातलं एक्स्ट्राचं तेल काढून घेणार आहोत. हे बघा आपलं थालीपीठ तयार झालं. मी याचं एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे. बघा खालच्या साईडने मस्त खरपूस भाजलेलं आहे आपलं थालीपीठ. हे मस्त क्रिस्पी लागतं. खाल्लं क्रिस्पी आणि वरतून सॉफ्ट वाफवलेलं मस्त लागते अशी याची टेस्ट. तुम्ही दोन्ही साईडने तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकता. आता मी हे एक थालीपीठ आपलं एका डिशमध्ये काढून घेते. हे बघा छान भाजलं आहे. ओके, आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला कांद्याचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे. मी असे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. दोन्ही हातांनी असं दोन्ही हाताच्या बोटाने याला मोठं करून घ्यायचं आहे आणि हे एका पॉलिथिनवरती मी थापणार आहे. तुम्ही ओला कपडा पण यूज करू शकता याच्यासाठी. ओला कपडा घेऊन खाली टाकायचा गच्च चांगला पिळून घेऊन आणि त्याच्यावरती हे थापायचे आहेत. हे थापताना आपण हळूहळूच थापायचं आहे अलगद. आणि आपल्याला गोलच हवं असेल तर मध्येच दुसऱ्या हाताच्या बोटाने थोडंसं अशा कडा क्लिअर करायच्या थापताना. हे बघा आपलं थालीपीठ थापलेलं आहे. याला होल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी तिन्ही थालीपीठ थापून घेतलेले आहेत छोट्या साईजचे. यात तुम्ही चमच्याने थोडंसं तेल टाकू शकता होलमध्ये.
आपल्याला झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, लो फ्लेम ठेवायची आहे. आता आपण आपले थालीपीठ पलटून घेऊया. यामध्ये तुम्ही कमीत कमी तेलाचा वापर करू शकता. थालीपीठ तुम्ही जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तसेच मी बेसिकली ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठच वापरलं जातं, पण तुम्ही यात बाजरीचं पीठ, परत गव्हाचं पीठ ॲड करू शकता. तुम्ही यात कोणताही कीज वापरू शकता किंवा मेथी पण वापरू शकता. आपले थालीपीठ दोन्ही साईडनी फ्राय झालेले आहेत छान, तुम्ही बघू शकता. हे बघा, बघा थोडंसं पातळ जर आपण बनवले तर आपला गोलाकार थोडासा बिघडू शकतो. आपण जाडसर बनवले तर आपले मस्त गोल होतात थालीपीठ. हे तुम्ही लोणच्यासोबत सर्व करू शकता. मी तुम्हाला हे लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे, लिंबाचं लोणचं आहे आपलं हे. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. शेंगदाण्याची चटणी आणि दही याच्यासोबतही सर्व करू शकता. आम्ही तर हेच जास्त प्रिफेअर करतो, खूप छान लागतं शेंगदाण्याची चटणी आणि तुम्ही ठेच्यासोबतही खाऊ शकता. आणि आपलं जे काकडीचं थालीपीठ आहे हे पण तुम्ही दही, चटणी, लोणच्यासोबत खाऊ शकता. याचा मस्त खमंग वास येतो वाफल्यानंतर काकडी आणि दुधीचा. तर आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत, काकडी आणि दुधीचं थालीपीठ आणि कांद्याचं थालीपीठ. या ठिकाणी टिप्स सांगायचं म्हणजे मी जे पातेल्यात थापून बनवलं आहे ते तुम्ही कढईत किंवा पॅनवरती किंवा तव्यावरती पण थापून बनवू शकता. पण यात काळजी अशी आहे की तुम्ही गरम पातेल्यात नाही थापू शकत, थंड पातेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसरं थालीपीठ लावताना परत ते पातेलं थंड झाल्याशिवाय थापू नाही शकत. आणि त्यात तुम्ही मोठ्या साईजचे थालीपीठही बनवू शकता आणि कितीही पातळ बनवू शकता. आणि या थालीपीठमध्ये तुम्ही छोट्या साईजचे बनवायचे आहेत, कारण मग ते टाकताना पॅनवरती गॅसवरती ते तुटू शकतात. मोठ्या साईजचे बनवले तर छोट्या साईजचे बनवत आहेत. आणि यात तुम्ही कमी तेल वापरूनही भाजू शकता. तर आपल्या दोन्ही रेसिपीज तयार आहेत. हे दोन्हीही तुम्ही कोणत्याही चटणी आणि दहीसोबत सर्व करू शकता, लोणच्यासोबत सर्व करू शकता. खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ. गरमागरम मस्त थालीपीठ खाण्याचा आनंदच वेगळा. आणि तुम्हाला जर हे माझे रेसिपी आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. ह्या आवडणारच आहेत म्हणून माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.